एकरामध्ये जुजळे गोळा केले असतील, माझं ती जी योग्यता होती 100 एकराची, तुम्हाला खोटं वाटेल. ज्या घरामध्ये ज्या गावामध्ये माझी आई 125 आणि 12 ने रोजगार ज्या ज्या गावात करत गेली, त्या त्या गावामध्ये किंवा त्या माझ्या गावच्या गावंदरीमध्ये ज्या ज्या जमिनी विकायला गेल्या त्या जमिनी मी फक्त घेत आलो. त्या जमिनी घेत 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 मी जवळजवळ 100 एकराचा बागायतदार आता. फक्त मी आईला विचारायचो की आई ह्या शेतात तू काम केलेस, म्हणजे हो बाबा शेतात काम केले, ह्या शेतात काम केले, हो या शेतात काम केले, ह्या शेतात काय केले, हळद मोडले, ह्या शेतात ऊस मांगलाय, ह्या शेतात पाणी पाजले. अरे म्हणलं तू काम कर, फक्त तू ज्या ज्या शेतात काम केलेस ना तेवढ्या शेतात विकायला गेल्यानंतर ना गावाकडनं दमडी पिटवून टाकली. ही जर शेती कोणाला विकायची असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं. त्याचं फक्त ज्याच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील एवढे पैसे दिले जातील. घराची किंमत किंवा त्या जमिनीची किंमत समजा 3 लाख होत असेल आणि त्याचा जर प्रापंचिक सोल्युशन जर 4 लाखात होत असेल तर मी 3 लाखाने त्याला घरी नाही पाठवलं. मी त्यांना सांगितलं तर आता तुम्ही 4 लाख घ्या आणि तुम्ही जिवंत असेपर्यंत नांगर घाला.